दलित पीडित शोषित जनतेचा खनखनीत आवाज। पार्डी ब्रिजच्या कडमना रोडवर दोन दिवस अगोदर रात्री लगभग 9:15 ते 9:30 दरम्यान या ब्रिजच्या दोन्ही पिल्लर मधला अंदाजे 100 फुटाचा हा ब्रिजचा भाग खाली पडला आणि त्यामुळे या भागामध्ये या ब्रिजच्या कामावर सुद्धा शंका निर्माण झाली आहे। हा ब्रिज गडकरी साहेब जेव्हा केंद्रामध्ये मंत्री झाले त्यावेळी देशामध्ये काही कोणता पहिला ब्रिज अगर मान्यता भेटली असेल तर आपल्या या पार्डी ब्रिजला मान्यता भेटली। हा देशातला नाही तर वर्ल्ड मधला हा चारही दिशेने घुमणारा हा ब्रिज आहे आणि म्हणून झालेली ही दुर्दैवी घटना याचं कोणीही समर्थन करू शकत नाही। ज्या दिवशी घटना घडली मी मुंबईमध्ये रेल्वेमध्ये होतो, मुंबईकडे निघालो होतो, मले जसं फोन आला तसं मी सगळ्या NHAI च्या अधिकाऱ्याले GDCL चे जे कोणी अधिकारी असेल त्यांना आणि गडकरी साहेबाले सुद्धा तातडीने याची माहिती दिली। गडकरी साहेबांनी ताबडतोब याची दखल घेतली आणि केंद्रीय NHAI च्या वतीने लगातार 2 दिवसापासून दिल्लीवरून अधिकारी येतात, आज भी अधिकारी आले आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय जांच सुरू आहे। NHAI चे प्रमुख अग्रवालजी आणि VNIT तर्फे भी सुद्धा याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे आणि याच्यामध्ये जो कोणी या ब्रिजच्या याच्यामध्ये काही प्रॉब्लेम ज्यांनी उभे केले असेल त्याच्यावर निश्चित स्वरूपात कारवाई होणार आहे। परंतु या 2 दिवसांमध्ये काही लोकांनी राजकीय षडयंत्र रचण्याचं काम केलं। जे लोक कधीच कामं करत नाही, ज्या लोकांनी कधीच प्रोजेक्ट या शहरामध्ये आणले नाही, ज्यांनी विकासाचे कामंसुद्धा या शहरामध्ये केले नाही, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही चुकमुक कार्यकर्ते ते लगातार या ब्रिजला जसं स्मार्ट सिटीला या लोकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तसे या पार्डी ब्रिजला भी यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून लगातार या 2 दिवसांमध्ये हे ज्या पद्धतीनं या ब्रिजच्या बाऱ्यामध्ये जी काही चुकीची जानकारी मीडियाच्या माध्यमातून देत आहे आणि ही जानकारी मीडियाच्या माध्यमातून जेव्हा येत आहे तर जे सत्य आहे ते कुठंतरी लपवण्याचं काम होत आहे आणि म्हणून या ब्रिजचा जो पोझिशन पडला आहे याची उच्चस्तरीय जांच होईल, ज्याचे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल। परंतु हे तिकडम सरकारचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचे ज्यांनी या 2 वर्षांमध्ये एक बी प्रोजेक्ट या नागपूर शहरामध्ये आणलं नाही, एक बी रुपया या नागपूर शहराच्या विकासाला दिला नाही, तेच लोक येऊन या ठिकाणी दिंगाने करण्याचं काम या ठिकाणी करत आहे। आपल्याला शायद माहीत असेल शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना 114 गोवारी समाजाच्या लोकांची हत्या झाली, त्यावेळेस हे लोक चिडीचूप बसले होते, अनेक प्रकार राज्यामध्ये घडते त्यावेळेस हे लोक चिडीचूप राहते। परंतु नागपूर शहर नाही तर संपूर्ण देशाची शान असलेला हा ब्रिज, या ब्रिजचं एवढं मोठ्या ब्रिजच्या कामाचं आपण कधी समर्थन तुम्ही करू शकत नाही तर या पार्डी ब्रिजला बदनामी कृपया करून करू नका, कारण तुमच्यानं काहीच होत नाही। हे उल्लूगिरी हे चुल्लूगिरीचे कामं तुम्ही आता सोडा, कारण जनता तुम्हाला पाहत आहे। हा पार्डी ब्रिज हा देशातला नाही तर वर्ल्डचा नंबर 1 ब्रिज या ठिकाणी बनवण्याचं काम गडकरी साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आहे आणि म्हणून जी घटना झाली याचं कोणी समर्थन करणार नाही, कारण 15 दिवस अगोदर आम्हीसुद्धा सगळे NHAI चे अधिकारी असतील, GDCL चे जे प्रमुख असेल, आमचे सगळे नगरसेवक सगळे कार्यकर्ते कडमना ब्रिजपासून तर आम्ही त्या पार्डीच्या चौकापर्यंत आम्हीसुद्धा पैदल करून निरीक्षण आम्ही केलं होतं आणि जी काही आता घटना घडली याची उच्चस्तरीय जांच निश्चित स्वरूपात होत आहे आणि म्हणून या ब्रिजच्या कामामध्ये
या ब्रिजच्या कामामध्ये कोणती अप्रिय घटना घडली नाही हे भगवंताचा आशीर्वाद होतं, म्हणून कसल्याही प्रकारची या ठिकाणी घटना घडली नाही। आणि म्हणून माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे, सगळ्या राजकीय पक्षांना विनंती आहे का हा आता ब्रिज पुन्हा कसा सुरू होईल यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे, यासाठी आपण मदत केली पाहिजे, जेणेकरून नाही तर आपण बदनामीचं ठेकाच आपण सुपारी कोणाकडून घेतली आहे का अशा प्रकारची सुद्धा शंका निर्माण या माध्यमातून होते। आणि म्हणून आज आम्ही आज या पारडी ब्रिजचं निरीक्षण केलं, या ठिकाणी संबंधित दिल्लीवरून आलेले अधिकारी भी या ठिकाणी उपस्थित आहे, आणि निश्चित स्वरूपात याचा चांगला मार्ग निघेल।